भाजपचे नेते किरीट सोमय्यांविरोधात मुंबईतल्या चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. INS विक्रांतसाठी सोमय्यांनी जमा केलेल्या निधीविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार देताना संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊतही उपस्थित आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात किरीट सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. तक्रार दाखल करताना आमदार सुनील राऊतही उपस्थित होते. INS विक्रांत प्रकरणी सोमय्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्यांविरोधात मुंबईतल्या चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. INS विक्रांतसाठी सोमय्यांनी जमा केलेल्या निधीविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. तक्रार देताना संजय राऊतांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊतही उपस्थित आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात किरीट सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मागे वा मागे वा. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, सोमय्यांच्या अडचणी वाढू शकतात या संपूर्ण प्रकरणामुळे? नक्कीच तन्मय, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आणि दाखवू इच्छितो की ह्याच ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या बाहेर मी आलेलो आहे आणि याच ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या आतमध्ये आपण मी तुम्हाला दाखवू इच्छितो की त्या ह्या हा जो ही जो खोली आहे ह्या खोलीमध्ये आता जी तक्रार जी आहे ती दाखल होणार आहे. निवृत्त पोलीस निवृत्त सैन्य अधिकारी जे आहेत बबन भोसले ते तक्रार देत आहेत आणि त्यांच्या तक्रारीवर या ठिकाणी ही जी किरीट सोमय्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे. ज्यामध्ये विक्रांतचं सेव विक्रांत हे जे अभियान राबवलं गेलं होतं आणि त्यावेळेला जो पैसा जमा झाला तो पैसा जमा झाल्यानंतर तो गेला कुठे त्या संदर्भात जी तक्रार जी आहे ती आता बबन भोसले हे जे आहेत ते ट्रॉम्बे पोलीस स्टेशन या ठिकाणी देत आहेत. पहिले ते पोलीस अप्पर आयुक्त संजय दराडे यांना भेटण्यासाठी चेंबूर पोलीस ठाण्यात गेले होते, मात्र त्यानंतर ते आता ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात आलेले आहे. आपण जर बघू शकलं तर या ठिकाणी याच खोलीमध्ये हे जे आहे तक्रार जी आहे ती आता तक्रारीचं रुपांतर गुन्ह्यामध्ये गुन्हे नोंद होण्यात आहे. FIR होणार आहे आणि त्यामुळेच या ज्या किरीट सोमय्या यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण किरीट सोमय्या आणि शिवसेना यांचा हा जो संघर्ष होता हा आता पुढे पुढे वाढत चाललेला आपल्याला दिसत आहे. आता जर ही या ठिकाणी जर गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याच्यावर त्यांना अटक देखील करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. यावर किरीट सोमय्या देखील या पुढे न्यायालयीन प्रक्रिये देखील जाऊ शकतात. मात्र आताची मोठी बातमी आहे की किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा जो आहे तो नोंद केला जात आहे. त्याची प्रक्रिया जी आहे ती ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. तन्मय लगेच प्रशांत, आता प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याच संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.